नाशिक मध्ये खासगी बस पेटली आणि 11 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद रोडवरच्या कैलास नगर भागातली ही धक्कादायक घटना आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती आणि पहाटे 5:30 वाजता या बसला अपघात झाला. बस जळाल्यामुळे 11 जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू झालाय आणि यामध्ये एका चिमुरड्याचाही समावेश असल्याचं कळतंय. अग्निशमक दलाकडून बसला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, पण तोपर्यंत ही बस जळून खाक झाली. बसमध्ये आणखी काही प्रवासी असण्याची भीती आहे आणि वेळेवर ॲम्ब्युलन्स न आल्यानं शहर बसमध्ये मृतदेह टाकण्याची अखेर वेळ आली आहे. नाशिकमधली ही दृश्य आहेत. बस पेटून 11 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. होरपळून या प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. ही खासगी बस होती चिंतामणी ट्रॅव्हल्सची आणि यवतमाळहून मुंबईकडे चाललेली होती आणि त्यावेळी हा अपघात झालाय. चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या या खासगी बसला अपघात होऊन बस जळाली आहे आणि यामध्ये 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय. यहाँ पे जो प्रवासी बस है वो आ रही थी यवतमाल से, उसका और छोटी एक मालवाहू ट्रक है उसका एक्सीडेंट हुआ, तो उसमें बस को आग लग गई. आग लगने में 50 लोग बस में थे, तो 50% लोग उसमें से जल गए. पूरे आग लगी हुई लोग थे, पूरे रास्ते पे भाग रहे थे, लोगों को मदद नहीं मिल रही थी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे